नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील बेरोजगार तरुण असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेत असतो त्याचप्रमाणे अज्या ठिकाणी प्र प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे घरकुल योजना दोन हजार तेवीस राज्यात या योजनेतून त्र्याण्णव हजार नवीन घरकुलांना मंजुरी शासनातर्फे देण्यात आलेली आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्रथमतः आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो हा लाभ एक लाख वीस हजार रुपयाच्या आतमध्ये ज्या नागरिकांचं उत्पन्न आहे अशा नागरिकांना शासनाकडून घरकुल योजना दिली जाणार आहे शबरी आवास योजने योजनेअंतर्गत राज्यातील त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी लाभार्थ्यांना घरे दिली जाणार आहे याच्या संदर्भामध्ये याच्या संदर्भातील महत्वाचा शासन निर्णय सुद्धा प्रकर्षित करण्यात आलेला आहे आपले सर्वांचे स्वप्न असते की स्वतःचं घर असावं आणि यासाठी शासनाच्या माध्यमातून घरकुल योजना राबवली जाते प्रधानमंत्री योजना ग्रामीण शहरी योजना या माध्यमातून राबवल्या जातात आणि या योजनांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांना घर देण्याचं ध्येय शासनातर्फे ठेवण्यात आलेलं आहे त्यासाठीच या व्यतिरिक्त राज्य शासनाच्या माध्यमातून इतर प्रवर्गातील घरकुलांच्या विविध योजना राज्य शासनाकडून राबवल्या जातात आणि यासाठी दोन हजार सोळामध्ये शबरी आदिवासी घरकुल आवास योजना सुरू करण्यात आलेली होती यामध्ये दोन हजार तेवीस घरकुलाची उद्दिष्ट मध्ये वाढ करण्यात आलेली एकोणसत्तर हजार नवीन घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे आता दोन हजार तेवीस मध्ये त्र्याण्णव हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी घरकुलास मंजुरी शासनात देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत आहे अशा प्रकारे शबरी आदिवासी घरकुल योजना ही सुरू करण्यात आली आहे आणि यातून जवळपास दोन हजार तेवीस मध्ये सर्वांना मिळून त्र्याण्णव हजार दोनशे अठ्या घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित ज्यांचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये मर्यादित आहे अशा लाभार्थ्यांना या, लाभार लाभार या योजनेसाठी पात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि दिव्यांग लाभार्थ्यांना पाच टक्के आरक्षण सुद्धा यामध्ये देण्यात आलेलं आहे महिला या असतील तर त्यांना सुद्धा प्राधान्य देण्यात आलेलं आहे लाभार्थ्याची ला निवड करताना प्रत्यक्ष तपासणी या ठिकाणी केली जाणार आहे या संदर्भाचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं बाजूला घर बांधण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याच्यामुळं आदिवासी भाग असेल किंवा इतर प्रवर्गातील कोणतेही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांना या योजनेच्या माध्यमातून दोन हजार तेवीस मध्ये घरकुल शासनातर्फे दिली जाणार आहेत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना सुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद